म्हणजे आपल्याला 120 गुणांसाठी असते अभिज्ञता आणि 80 गुणांसाठी असते बुद्धिमत्ता चाचणी. 200 प्रश्न असणार आहे आणि आपल्याजवळ फक्त 2 तास आहे हा पेपर. ही जी बुक्स मी सांगितली ते बुक्स आणि हे जे बुक्स मी आता सांगतोय ते बघा. सराव प्रश्नपत्रिका संच अतिसंभाव्य 10 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे. यामध्ये जो स्कोर आहे तो 150 च्या वर आला पाहिजे. 150+ जर स्कोर आला तर तुम्ही नक्की जे आहे ते शिक्षक बनण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे. वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत टेट परीक्षा जी होणार आहे, जी हो घातलेली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये टेट परीक्षेचं आयोजन होणार आहे आणि लवकरच टेट परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा जाहीर होणार आहे. तर टेट परीक्षा जी आहे तर टेट परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला पूर्ण टेट परीक्षा जी आहे तिचा अभ्यासक्रम, तिचा पेपर पॅटर्न जो आहे आणि तिच्यासाठी ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघताय की कोणत्या प्रकारचे जे आहेत, खूप साऱ्या मुलांचे कमेंट झाले होत्या की कोणकोणत्या प्रकारचे बुक्स आहे, कोणत्या चांगल्या प्रकारचे बुक्स आहेत जे आम्ही रेफर केले पाहिजे जेणेकरून आपला जो स्कोअर आहे तो चांगला होईल आणि टेट परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करता येईल. तर त्या पूर्ण बुक्सची लिस्ट जी आहे ती बघणार आहोत आपण आणि कोणकोणती बुक्स जी आहेत ती चांगली आहेत ते बघणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेटसाठी आणि सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा, टेट परीक्षा जी आहे ती असते 200 गुणांसाठी. 200 गुणांसाठी आपल्याला मिळतात कमीत कमी 2 तास आणि 2 तास जर म्हणलं तर कमीत कमी 120 मिनिटं आपल्या हातामध्ये असतात. 120 मिनिटांमध्ये आपल्याला टेटचा जो पूर्ण पेपर आहे तो सोडवायचा असतो. आता 120 मिनिटांमध्ये 200 गुण आणि 200 प्रश्न असतात. 200 गुण जे आहेत ते कसे विभागलेले आहे तर त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे अभिज्ञता आणि दुसरा घटक आहे बुद्धिमत्ता. अभिज्ञता या घटकासाठी 120 प्रश्न असतात आणि बुद्धिमत्ता या घटकासाठी 80 प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला 120 गुणांसाठी असते अभिज्ञता आणि 80 गुणांसाठी असते बुद्धिमत्ता चाचणी. आता या दोन्ही घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहे ते बघूया जेणेकरून तुम्हाला पूर्ण पेपर जो आहे तो कसा सोडवायचा, कोणकोणते टॉपिक प्रिपेअर करायचे तो तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि अजूनही जे आहे तर 3-4 महिन्याचा अवधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आरामशीररित्या आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता किंवा चांगल्या प्रकारे तयारी करू शकता टेट परीक्षेची. आणि यावेळेस शिक्षक भरती जी आहे तर यावेळेस शिक्षक भरती झाल्यानंतर येणारी हो घातलेली किंवा पुढे येणारी शिक्षक भरती कधी होईल ते सांगता येत नाही, त्यामुळे यावेळेसच जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. तर पहिले अभिज्ञता जो घटक आहे आणि दुसरा घटक जो आहे बुद्धिमत्ता. तर अभिज्ञता घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर अभिज्ञता घटकामध्ये पहिला विषय येतो गणितीय क्षमता. आता गणितीय क्षमता असते 30 मार्कसाठी, 30 प्रश्न असतात त्यावर. नंतर असते मराठी भाषा, त्याच्यासाठी 15 ते 20 प्रश्न असतात. नंतर इंग्रजी भाषा, त्याच्या संदर्भात 15 ते 20 प्रश्न असतात. आणि नंतर बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे असतं 30 मार्कसाठी. म्हणजे असे टोटल जर आपण गणितीय क्षमता 30 मार्कसाठी, नंतर मराठी इंग्लिश 30 मार्कसाठी आणि नंतर बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, तर हे आहे 30 मार्कसाठी. म्हणजे आता टोटल मार्क्स जे झाले ते आहे 90 मार्क्स. आणि अजून 30 मार्कसाठी जे असतं तर ते असतं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. या गोष्टींवर अभिज्ञता चाचणी जी आहे ती अवलंबून आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हे 30 गुण, नंतर गणितीय क्षमता चांगली करायची ते 30 गुण, आणि बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ते 30 गुण. आणि जर तुम्ही मराठीमध्ये चांगले असाल तर मराठी विषय चांगला करून ठेवा, आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये चांगले असाल इंग्लिश ग्रामरमध्ये तर इंग्लिश चांगला करून ठेवा. तर हे 120 मार्क असतात अभिज्ञता चाचणीचे. आणि दुसरा जो घटक आहे बुद्धिमत्ता, यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे ते बघूया. आता बुद्धिमत्ता जो घटक आहे त्याच्यामध्ये आपली बुद्धिमत्ता जी आहे तपासल्या जाते. आणि याच्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहे बघा, आकलन, नंतर वर्गीकरण, नंतर सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, समसंबंध, कूटप्रश्न, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, अशा प्रकारचे जे आहे वेगवेगळे प्रश्न येतात. आणि हे सगळे घटक जे आहेत ते बुद्धिमत्ता या घटकामध्ये येतात. बुद्धिमत्ता 80 मार्कसाठी आणि अभिज्ञता हा जो घटक आहे तो 120 मार्कसाठी. म्हणजे टोटल 200 मार्क्स असणार आहे, 200 प्रश्न असणार आहे आणि आपल्याजवळ फक्त 2 तास आहे हा पेपर सोडवण्यासाठी. आता काय करायचं आहे, आता कोणकोणते पुस्तकं जे आहेत जे चांगले आहेत टेट परीक्षेच्या अभ्यासासाठी ते बघूया. आणि विशेष म्हणजे हे जी पुस्तकं आहेत हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोर करून देतील टेट परीक्षेमध्ये आणि खूप फेमस बुक्स आहेत टेट परीक्षेच्या तयारीसाठी किंवा TET परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा. काही उमेदवार जे TET परीक्षेची तयारी करणार आहेत, ज्यांची यावेळेस TET जी आहे जर अनुत्तीर्ण तुम्ही झाले असाल, तुम्हाला पुढची TET द्यायची आहे, तर त्यासाठी तुमच्यासाठी हा सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर TET साठी आणि TET साठी कोणकोणती पुस्तकं महत्त्वाची आहेत ते बघूया. आणि विशेष म्हणजे
हे तुम्हाला पुस्तक कुठून मिळणार आहे विकत, तर तुम्ही अमेझॉनवर जाऊन डायरेक्ट विकत घेऊ शकता. आता जर तुम्ही डायरेक्टली अमेझॉन वेबसाईटवर गेले आणि तिथे जर तुम्ही टाईप केलं तर त्यावेळेस तुम्हाला हे जे बुक्स आहे हे सापडणार नाहीत लवकर. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रत्येक बुकची लिंक देणार आहे, जेणेकरून ते तुम्ही त्या लिंकवर जरी क्लिक केलं तरी तुम्ही जे बुक आहे तुम्हाला हवं आहे ते बुक तुम्ही मागू शकता घरबसल्या. आता बघूया बुक्स कोणकोणते आहेत. तर बघा, पहिलं जे बुक आहे ते आहे संपूर्ण इंग्रजी व्याकरण. तुम्ही ते स्क्रीनशॉट बघू शकता, मी एका तुम्हाला एका साईडला तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. संपूर्ण इंग्रजी व्याकरण हे जे पुस्तक आहे हे आहे आनंद पब्लिकेशनचं, औरंगाबाद इथून प्रसिद्ध झालंय आणि याचे जे लेखक आहेत ते बाळासाहेब शिंदे आहेत. दुसरं पुस्तक आहे, खूप महत्त्वाचं पुस्तक आहे मराठीसाठी, मराठी व्याकरण व लेखन, आणि हे जे पुस्तक आहे हे आहे मोरा वाळंबे सर यांचं. पुढचं पुस्तक आहे बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणीचा व्यवस्थित सराव करण्यासाठी, आणि याच्यामध्ये जे याचे जे लेखक आहेत ते प्रमोद चौगुले सर आहे आणि संपादक महेश शिंदे हे सर आहेत. नंतर पुढचं जे बुक आहे ते आहे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तुम्ही हे जे पुस्तक आहे हे TET परीक्षेसाठी किंवा CTET परीक्षेसाठी वापरू शकता, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. याचे जे लेखक आहेत ते आहेत शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेटे मॅडम. पुढचं जे बुक आहे ते आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण. हे जे पुस्तक आहे हे सचिन ढवळे सर जे आहेत यांचं आहे आणि खूप महत्त्वाचं पुस्तक आहे जर तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचा सराव करायचा आहे तर. पुढचं पुस्तक आहे समग्र बुद्धिमत्ता चाचणी. हे जे पुस्तक आहे हे अभिनव प्रकाशनचं आहे, पुणे येथून प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि हे पुस्तकसुद्धा चांगलं आहे. पुढचं जे पुस्तक आहे ते स्पेशली TET परीक्षेसाठी आहे, म्हणजे इथे पुस्तकाचं शीर्षकच असं आहे संपूर्ण शिक्षक भरती मार्गदर्शक गाईड, म्हणजे TET परीक्षेसाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे हे पुस्तक. आणि या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आहेत कृष्णा रोकडे सर. पुढचं जे पुस्तक आहे ते आहे शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजे TET साठी तुम्हाला जर मागच्या काही प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर त्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकाचं नाव आहे शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका व सराव प्रश्नपत्रिका पेपर 2 साठी TET. आणि हे पुढचं जे पुस्तक आहे ते आहे विद्याभारती पब्लिकेशनचं शिक्षक पात्रता परीक्षा, हे तुम्ही पेपर 2 साठी वापरू शकता. आणि हे जे पुढचं पुस्तक आहे शिक्षक पात्रता परीक्षा TET साठीच वापरू शकता, पण पेपर 1 साठी वापरू शकता. आता याचे जे लेखक आहेत ते आहेत डॉक्टर ब्रिजमोहन दायमा आणि रमेश बालवाड. आता पुढे बघूया, पुढे हे जे पुस्तक आहे हे TET परीक्षेसाठी आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, आणि याचे जे लेखक आहेत ते आहेत कृष्णा रोकडे सर. पुढचं जे पुस्तक आहे ते सुद्धा TET परीक्षेच्या संदर्भात आहे आणि अभिज्ञता चाचणीच्या सरावासाठी किंवा बुद्धिमत्ता चाचणीच्या सरावासाठी तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे. महाराष्ट्र शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी महा TET साठी विद्याभारती पब्लिकेशनचं पुस्तक आहे आणि याचे लेखक आहेत ब्रिजमोहन दायमा सर आणि डॉक्टर सुलभा देशमुख मॅडम. पुढचं जे पुस्तक आहे ते के सागर पब्लिकेशनचं आहे समग्र शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी महा TET 2022 साठी, म्हणजे NRG TET परीक्षा आहे त्याच्यासाठी पब्लिकेशन आलेलं आहे नवीन. नंतर पुढचं जे पुस्तक आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण का जर तुम्हाला TET परीक्षेचा पेपर द्यायचा आहे तर परीक्षा होण्या अगोदरच तुम्ही सराव केलेला बरा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तर तुम्ही जर जास्त सराव कराल तर तुमचे जे मार्क्स आहे किंवा गुण आहे ते जास्तीत जास्त वाढतील आणि 150 पेक्षा जास्त गुण जे आहे तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यासाठी हे जे बुक्स मी सांगितले ते बुक्स आणि हे जे बुक्स मी आता सांगतोय ते बघा. सराव प्रश्नपत्रिका संच अतिसंभाव्य 10 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे यामध्ये, आणि हे जे बुक आहे हे आहे भारतीय प्रकाशनचं, पुणे येथून प्रकाशित झालंय, महा TET परीक्षेसाठी आहे. म्हणजे मागील काही गोष्टी किंवा सराव प्रश्नपत्रिका जर असल्या तर आपल्याला कळतं की आपल्याला किती स्कोअर करता येईल, किती स्कोअर येऊ आला आपला, तो आपल्याला ओळखता येतो या प्रश्नपत्रिकांच्या आधारे. पुढचं जे पुस्तक आहे ते आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TET परीक्षेसाठी 2017ची सुद्धा प्रश्नपत्रिका यात दिलेली आहे, मागचा पेपर कसा आला होता आणि विषय व घटकनिहाय वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. याचे जे लेखक आहेत ते आहे कृष्णा रोकडे सर आणि संपादक अजित कुमार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक ज्याची जास्त डिमांड आहे बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात बुक आहे संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी, आणि हे जे पुस्तक आहे हे पंढरीनाथ राणे सर जे आहे यांचं आहे. पुढचं पुस्तक जे आहे याची सुद्धा खूप डिमांड आहे, जर तुम्हाला ते पुस्तक घ्यायचं नसेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि याचं तुम्ही नाव सुद्धा ऐकलेलं असेल, स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन चाचणी. आणि हे जे बुक आहे हे आहे अनिल अंकलगी सर यांचं. आणि सगळ्यात शेवटी इंग्रजीच्या तयारीसाठी तुम्ही जे आहे ते MJ शेख सर जे आहेत त्यांचं हे जे पुस्तक आहे हे वापरू शकता इंग्रजी व्याकरणसाठी. आणि शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणीसाठी प्रगती पब्लिकेशनचं हे सुद्धा बुक आहे. आणि सगळ्यात शेवटी चैतन्य प्रकाशनचं संपूर्ण गणित
त्याच्यामध्ये तुम्हाला सूत्र दिलेली आहे, वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, कशा सोडवायच्या कशा नाही, तर हे सुद्धा बुक तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे जे आहे तिथे आपण कमीत कमी 20-22 पुस्तके बघितलेली आहे. यापैकी तुम्हाला एवढे सारे जे पुस्तके आहेत हे मागवायची नाही आहेत, कोणती तरी तुम्हाला 3 किंवा 4, मराठी घटकासाठी 1, इंग्रजी घटकासाठी 1, बुद्धिमत्ता घटकासाठी 1 आणि बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रासाठी 1. तर अशा काय करायचं, तुम्हाला घटक निहाय जो घटक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे, व्यवस्थितरित्या प्रिपेअर करायचं आहे, तर त्या घटकासंदर्भातच तुम्हाला ते पुस्तक जे आहे ते ऑर्डर करायचे आहे. तर कमीत कमी 4-5 बुक्स जे आहेत ते तुम्ही ऑर्डर करू शकता. 4-5 बुक्स सफिशियंट आहे 150+ स्कोर येण्यासाठी. आणि आय होप हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणी जो आहे त्यांच्यासोबत शेअर करा, जे सुरुवातीलाच किंवा पहिल्यांदा टेट परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे TET परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी. तर ही जी पुस्तकांची यादी आहे आणि याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक सापडणार आहे सगळ्या पुस्तकांच्या, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही हे पुस्तक बाय करू शकता अमेझॉन साईटवरून. आणि इथे अजून एक गोष्ट आहे, तुम्ही जेवढा जास्त चांगला सराव कराल तेवढे तुमचे जे मार्क्स आहेत ते वाढणार आहेत टेट परीक्षेमध्ये. आणि ही जी टेट परीक्षा आहे ही शेवटची सुवर्णसंधी आहे असं समजा आणि आजपासूनच अभ्यासाला लागा. यू शू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा माझा एक ब्लॉगिंग चॅनल आहे त्याला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.